राज्यातील कोरोनाची स्थिती सध्या अत्यंत चिंताजनक झाली आणि आज पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स टीमची एक बैठक झाली महत्वाची सध्या राज्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत कोरोनाच्या नव्या लाटेला थोपवण्यासाठी आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि त्याशिवाय रुग्णांची संख्या नियंत्रणात येणं कठीण आहे अशी स्पष्ट भूमिका जी आहे ती या टास्क फोर्स टीमच्या तज्ञ डॉक्टरांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेतली आहे आणि जर तसं झालं नाही तर राज्यामध्ये गंभीर स्थिती निर्माण होईल असं सुद्धा या तज्ञ डॉक्टरांनी सांगितलंय पण या पार्श्वभूमीवर देशभरातली स्थिती सुद्धा आता अत्यंत चिंताजनक होते गेल्या चोवीस तासांमध्ये जर आपण पाहिलं तर देशातली रुग्णसंख्या जी ती नव्या शिखरावर पोहोचली आहे देशामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाय आणि आतापर्यंतची ही उच्चांकी रुग्णवाढ आहे कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ही गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरामध्ये सुट्टी सुद्धा वाढली आहे आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही जी आकडेवारी जारी केली आहे त्यानुसार देशाची एकीकडे चिंता वाढली आहे आरोग्य व्यवस्थेची धो झोप उडवणारी खरं तर ही सगळी स्थिती आहे आणि दुसरीकडे राज्यामध्ये अत्यंत चिंताजनक स्थिती टास्क फोर्समधील ज्या तज्ज्ञांसोबत जी चर्चा झाली त्या चर्चेनंतर आता अक्षरशः प्रशासकीय पातळीवर हालचालींना अति वेग आलाय आणि यानुसार आता एसओपी जी आहे ती तयार करण्याचं काम सुरू झालंय संसर्गाची जी साखळी आहे ती तोडण्यासाठी आता चौदा दिवसांपासून तीन आठवड्यांपर्यंत जी लॉकडाऊनची शिफारस आहे ती टास्क फोर्स टीमच्या त्या सदस्यांकडून करण्यात आली आहे चौदा एप्रिल नंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होईल असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगितलंय ही जी बैठक झाली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यानुसार राज्यामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होते आहे आणि लॉकडाऊनच्या या परिस्थितीला कसं सामोरं जायचं लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे आणि लॉकडाऊन लावायचा की नाही जर लावला तर तो किती दिवसांचा लावायचा या सगळ्या मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं त्या पुढे जाऊन राजेश टोपे असं म्हणाले की या सगळ्यावर अर्थात केवळ चर्चाच झाली आहे पण राज्यामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली आहे टास्क फोर्सच्या सदस्यांचं असं मत आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील आणि त्या त्यानंतर कॅबिनेटची एक बैठक बोलावली जाईल आणि कदाचित चौदा एप्रिल नंतर या संदर्भातला जो निर्णय आहे तो घेतला जाईल असं राजेश टोपे यांनी सांगितलंय एका आणखी एका गोष्टीवरून राजेश टोपे यांनी नाराजी व्यक्त केली आहे ती अशी की गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची ऍक्टिव्ह जी संख्या ऍक्टिव्ह रुग्णांची जी संख्या आहे ती महाराष्ट्रापेक्षा अर्धी आहे निम्मी आहे मात्र लोकसं बाबतीमध्ये महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे आणि तरीही केंद्र सरकारनं गुजरातला आतापर्यंत एक कोटी लसींचा सा साठा दिलाय तर दुसरीकडे या तुलनेनं महाराष्ट्र फार अधिक असताना सुद्धा महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त एक लाख चौदा एक कोटी चौदा लाख लसी आल्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही जी काळजी आहे खरंतर आणि जी, खर जी नाराजी आहे ती व्यक्त केली आहे आणि केंद्र सरकारच्या या लट लस वाटप धोरणाबाबत ही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे केंद्रीय आरोग्य जर आपण आता देशाचा विचार केला तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जी काही आकडेवारी जारी केली आहे त्यानुसार गेल्या चोवीस तासामध्ये झालेली रुग्णवाढ आणि मृत्यूंची संख्या ही अत्यंत मोठी असल्याचं पाहायला मिळतं रविवारी नोंदवण्यात आलेली ही रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णसंख्या ठरली चोवीस तासामध्ये या एक लाख अडुसष्ट हजार नऊशे बारा कोरोनाबाधित रुग्ण देशभरामध्ये आढळून आले आहेत आणि याच कालावधीमध्ये देशामध्ये तब्बल नऊशे चार रुग्णांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागलाय दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अत्यंत चिंताजनक स्थिती गेल्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये त्रेसष्ट हजार दोनशे चौऱ्याण्णव रुग्णांची नोंद झाली आहे आणि त्याचप्रमाणे तीनशे एकोणपन्नास रुग्णांचा जो आहे तो मृत्यू झालाय राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दैनंदिन रुग्णांची आणि मृत्यूंची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्यामुळे चिंता सुद्धा वाढली आहे कोविडच्या मोठ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यामध्ये कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळामध्ये ऑक्सिजन प्लांटची उभारणी बेड्स आणि इतर वैद्यकीय सुविधा वाढवणं रेमडेसिवीर उपलब्ध करणं लसीकरण वाढवणं आणि विशेषतः सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणं या दृष्टीनं तात्काळ कार्य व्हावी कार्यवाही व्हावी असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय त्याचप्रमाणे लसीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी सुद्धा विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांकडे करू असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मात्र राज्याची चिंताजनक स्थिती पाहता लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही अशा एकंदर निर्णय निर्णयाप्रत आता महाविकास आघाडीचं सरकार येऊन ठेपलंय टास्क फोर्सच्या सदस्यांनी जी बैठक झाली राज्यामध्ये त्यावेळी कोणत्या सूचना केल्या आहेत त्या पाहूया तर पंच्याण्णव टक्के रुग्ण हे घरीच योग्य रीतीनं उपचार घेऊन बरे होऊ शकतात केवळ गंभीर स्वरूपाच्या रुग्णांनाच तातडीनं रुग्णालयाची गरज भासते आणि त्या दृष्टीनं जनजागृती करावी सोसायट्यांमध्ये विलगीकरण कक्ष करावेत आणि तिथून ऑक्सिजन आणि कॉन्सन्ट्रेटर्स लावून तात्पुरती गरज भागवावी तरुण रुग्णांना व्हेंटिलेटर्सची आवश्यकता पडू शकते आणि त्यामुळे त्याचं नियोजन करावं ऑक्सिजन देताना तो सुयोग्य आणि आवश्यकतेपेक्षा जास्त न दिला पाहिजे यासाठी डॉक्टरांनी सूचना कराव्यात मास्क न लावले किंवा इतर नियम तोडल्यास मोठा दंड आकारावा अशा अनेक सूचना टास्क फोर्स टीम कडून करण्यात आल्या रविवारी म्हणजे शनिवारी म्हणजे दहा एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक सर्वपक्षीय बैठक सुद्धा झाली होती आणि या बैठकीमध्ये एक आठवडा किंवा पंधरा दिवसांपर्यंतचा लॉकडाऊन करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती मात्र महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते या आ, या सगळ्या मंत्री आहेत ते या सगळ्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या बाजूने दिसले अर्थात भाजप लॉकडाऊनच्या पूर्णपणे विरोधात आहे कोरोनाचं अर्थचक्र खर तर कोरोनाचं अनर्थचक्र थांबवायचं असेल तर काही काळासाठी का होईना पण पन... माफ करा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये जेव्हा त्यानंतर जे बोलले त्यानुसार खरं तर कोरोनाचं अनर्थचक्र जर थांबायचं असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध जे आहेत ते लावावे लागतील आपल्याला प्रथम आपला जीव वाचवणं आवश्यक आहे ते प्राधान्यानं करणं गरजेचं आहे आणि ही जी आरोग्याची आणीबाणी आहे ती प्राधान्य ते नागरिकांना त्याचं प्राधान्य देऊन आरोग्याला आणि जीवाला प्राधान्य देऊन त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुधारता येऊ शकतात अशी एकंदर भूमिका जी आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या शनिवारच्या बैठकीमध्ये दिसली मात्र दुसरीकडे विरोधी पक्ष अर्थात याच्या सगळ्याच्या विरोधात शनिवारी राजकीय नेत्यांसोबत चर्चा झाली रविवारी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांसोबत झाली आणि त्यानंतर आता मुख्य सचिवांसोबत सुद्धा स्वतंत्र चर्चा जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे याशिवाय राज्यातल्या सर्व सनदी अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री बातचीत करणार होते काही प्रमाणात ती झालेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सुद्धा आज मुख्यमंत्र्यांची बैठक होती आणि या सगळ्यामध्ये लॉकडाऊन आणि आर्थिक परिणाम चर्चा होणार असल्याची जी माहिती होती ती मिळत होती शनिवारची जर आपण सर्वपक्षीय बैठक पाहिली तर या बैठकीमध्ये एकंदर जो सूर आहे भाजपचा विरोधी पक्षाचा तो लॉकडाऊनच्या विरोधात राहिलेला आहे मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री टास्क फोर्स टीम आणि काही अन्य जे नेते आहेत महाविकास आघाडीचे ते सगळ्यांचा सूर जो आहे तो लॉकडाऊनच्या दिशेनं राहिला आहे अशोक चव्हाण जे त्या दिवशी असं म्हणाले होते की लॉकडाऊन जर केलं तर खरं तर गरिबांचे हाल होतील आणि स्थिती चिंताजनक होईल त्यामुळे लॉकडाऊनला पर्याय शोधावा मात्र आज जर पाहिलं तर बाळासाहेब थोरात यांनी असं म्हटलंय की आ... राज्याची जी स्थिती आहे ती अत्यंत गंभीर होते आणि त्या दृष्टीने तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल दुसरीकडे स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश राज्या टोपे लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असं म्हणत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही सूर लॉकडाऊनच्या दिशेनंच राहिलेला आहे आणि त्यामुळे राज्याची स्थिती चिंताजनक झालेली असताना आणि नुकताच आलेला जो आकडा आहे त्याने उच्चांक गाठलेला असताना त्रेसष्ट हजारांच्या पुढं हा आकडा गेलेला असताना आता राज्यानं लॉकडाऊनबाबत विचार करणं हे अत्यंत आवश्यक असल्याचं म्हटलं जातं या संपूर्ण पातळीवर अनेक बैठका तज्ञांशी बैठका सुरू आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेकांशी विचार विनिमय वी करून ची जी जो अंतिम निर्णय आहे तो खरंतर घेतील असं म्हटलं जातं मात्र एकंदर ज्या चर्चा सुरू आहेत त्या आपण पाहिल्या तर चौदा एप्रिल नंतर लॉकडाऊन लागू शकतो अशी जी शक्यता आहे ती व्यक्त केली जाते या संपूर्ण पार्श्वभूमीवर स्थिती गंभीर होत जात असताना अन्य गोष्टींची सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या कुठेही राज्याला आणखी हानी पोचता कामा नाही त्याचप्रमाणे सर्वसामान्य आणि गरिबांना याचा कुठलाही त्रास होता कामा नाही या सगळ्या गोष्टी सुद्धा अत्यंत महत्वाच्या आहेत कडक निर्बंध घातले तरीही लोक ते किती प्रमाणात पाहत आहेत हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मग कडक लॉकडाऊनचीच गरज आहे का आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्षमपणे उभी करणं हे सर्वात मोठं आव्हान सध्या राज्य सरकार पुढे आहे आणि त्यामुळे तीच उभी करण्यासाठी जो वेळ राज्य सरकारला हवा आहे तो या लॉकडाऊनच्या मार्फत मिळेल आणि म्हणूनच या लॉकडाऊनच्या दिशेनं खरंतर महाविकास आघाडीचं पाऊल पडताना दिसते येत्या काळामध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचं आहे दोन दिवसाची वेळ खरंतर मुख्यमंत्र्यांनी या सर्वपक्षीय बैठकीनंतर सांगितली होती सा सा की त्यानंतर खरंतर लॉकडाऊनबाबतचा निर्णय होईल एकीकडे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असं म्हणतात की राज्यामध्ये लोकशाही नाही आहे लॉकशाही आहे लॉकडाऊनच्या पूर्णपणे विरोधात भाजपची ही प्रतिक्रिया दिसते त्यामुळे जर महाविकास आघाडी सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर विरोधी पक्ष त्याला कशा पद्धतीनं प्रतिक्रिया देणार आहे कशा पद्धतीनं त्यांची भूमिका राहणार आहे हेही पाहणं महत्वाचं आहे आणि जर हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला तर त्याचे पुढचे परिणाम काय होतील हेही पाहणं आवश्यक आहे सध्या स्थितीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार नेमका काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं आहे अन्य अनेक गोष्टी लसीकरणाचा मुद्दा असेल रेमडेसिवीरचा तुटवडा असेल अशा अनेक अडचणी सध्या सरकार पुढे आहेत आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर एक ठोस आणि महत्वाचा निर्णय घेणं आत्ताच्या घडीला आवश्यक आहे महाविकास आघाडीच्या याबाबतच्या निर्णयाकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष आहे याबाबतच्या सर्व बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्म जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच न्यूज वर